राज्य में कोविड के मामलों की संख्या धीरे धीरे बढ़ रही है, लेकिन इन मामलों के बढ़ने का दर जनवरी फरवरी से काफी अलग है। कोविड नियमों को लागू करना एक प्रशासनिक फैसला है, लेकिन हर किसी को अपनी जिम्मेदारी और सेल्फ मास्किंग करने की जरूरत है। कोविडच्या केसेस निश्चितपणे हळूहळू वाढत आहेत, परंतु सुदैवाने ज्या आपल्याला जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ओमायक्रॉनची जेव्हा लाट आली होती, ज्या तीव्रतेने केसेस वाढत होते, तेवढ्या तीव्रतेने वाढताना दिसत नाही आहेत। अजून त्यातल्या दोन तीन चांगल्या बाब आहेत। एक तर आपलं झालेलं लसीकरण, नुकत्याच झालेल्या लोकांना इन्फेक्शन म्हणून एखाद्या हायब्रिड इम्युनिटी असेल म्हणून एखाद्या केसेस हळूहळू वाढत आहेत बहुतेक। दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या कुठल्या केसेस पॉझिटिव्ह येत आहेत त्यातल्या 95%च्या अधिक केसेस ज्या आहेत त्या माइल्ड आहेत किंवा एसिम्टोमॅटिक आहेत, त्यामुळे हॉस्पिटलायझेशन, आय सी यू ॲडमिशन आणि मॉर्टॅलिटी हे तिन्ही फार कमी आहेत। आणि असंच ठेवावं, असंच राहावं, ह्याच्यापेक्षा हळूहळू केसेस कमी व्हावा अशी इच्छा आहे। अगदी बरोबर, योग्य सल्ला आहे। ह्याच्याबद्दल आपल्याकडे बरंच नॉलेज आहे की तुम्ही जर क्लोज कन्फाईन स्पेसेसमध्ये असाल, जिकडे एअर व्हेंटिलेशन पुअर आहे, खूप जास्ती गर्दीचं ठिकाण आहे, तुमच्याबरोबर अनोळखी लोक आहेत, अनोळखी म्हणजे रोज तुम्ही घरची जी मंडळी राहता त्याच्या व्यतिरिक्त कोणी लोक असतील, तर तुम्ही मास्क कृपया घाला। म्हणजे तुम्ही स्वतःला देखील संरक्षण कराल संसर्ग होण्यापासून, आणि आपल्या घरचे जे इतर कुटुंबी आहेत ज्यांच्याकडे की तुम्ही रात्री घरी जाता, संध्याकाळी घरी जाता, आपल्या घरी परतता, तेव्हा आजी आजोबा आई वडील जे वयस्कर आहेत त्यांना देखील आपण प्रोटेक्शन करू शकतो, कारण आपण जर स्वतः प्रोटेक्टेड राहिलो तर ते देखील प्रोटेक्टेड राहतील। पुन्हा कोविड नियम लागू करण्याची गरज वाटते आहे का? पुन्हा मी असंच म्हणेन की कोविड नियम कुठलाही सक्ती लागू करायची का नाही लागू करायची हे प्रशासकीय निर्णय आहे, पण ॲज अ डॉक्टर आपल्याकडे भरपूर डाटा आहे की तुम्ही प्लीज क्लोज कन्फाईन स्पेसमध्ये ॲज अ स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मास्क घाला। आपण बऱ्याचशा गोष्टी नकळत रिस्पॉन्सिबली करत असतो। उदाहरणार्थ आपण रस्ता क्रॉस करताना दोन्हीकडे बघून रस्ता क्रॉस करतो, ती एक सेफ्टी बाब बघतो। तसंच मी म्हणू इच्छितो की ॲज अ सेफ्टी, स्वतःची सेफ्टी म्हणून तुम्ही प्लीज मास्क घाला, तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सप्रमाणे लसीकरण करा आणि तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट कराल आणि घरच्यांना प्रोटेक्ट कराल। मास्कसक्ती व्हावी असं तुम्हाला एक डॉक्टर म्हणून वाटते का, आणि लोकांना काय संदेश द्या? मला वाटतं लोकांनी हेल्थ हॅबिट म्हणून मास्कचा जो आहे तो उपयोग करावा। माझा प्रश्न पुन्हा उत्तर पुन्हा त्या प्रश्नाचं हेच आहे की क्लोज कन्फाईन स्पेसमध्ये प्लीज मास्किंग ठेवा। ओपन स्पेसमध्ये तेवढंच निश्चितपणे सांगणं आम्हाला डॉक्टरांना पण कठीण आहे, कारण तसा डाटा अवेलेबल नाही आहे, परंतु क्लोज कन्फाईन स्पेसकरता डाटा निश्चित अवेलेबल आहे। खूप गर्दीच्या ठिकाणी जर असेल, खूप जास्ती लोक असतील एखाद्या जागेमध्ये, तर जरूर तुम्ही मास्क घाला। ओपन मैदानात चालताना, घरच्या घरी, स्वतःच्या आपल्या काही मास्कची गरज नाही आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur।